यवतमाळमधील एका शेतकऱ्याची मुलगी पर्यावरण संवर्धनासाठी अनोख्या पद्धतीने जनजागृती करते आहे. प्रणाली चिकटे असे या तरुणीचं नाव आहे. 21 वर्षीय प्रणाली महाराष्ट्रभर सायकल चालवून जनजागृती करते आहे. दररोज ती 50 ते 60 किलोमीटर सायकल चालवती आहे. प्रवासादरम्यान ती नागरिकांना पर्यावरणाचं महत्व पटवून देते आणि त्याचसोबत पर्यावरण संरक्षणासाठी काय करावं याबाबत माहिती देते आहे. आत्तापर्यंत तिनं चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदियापर्यंत ती पोहोचली आहे. तिच्या सायकलवारीची सांगता मुंबईत होणार असून त्यानंतर ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. माझा प्रवास हा थेट माझ्या गावून झालेला आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा असा गोंदियाला येऊन मी पोचलेली आहे. हा माझा पूर्ण महाराष्ट्रभर प्रवास असणार आहे. पर्यावरण संवर्धन हा माझा मुख्य उद्देश असून ज्या पद्धतीने लोकांना संदेश देणे आहे की पर्यावरणाचा दिवसेंदिवस आपण कुठेतरी ऱ्हास करत चाललेलो. प्रवासासंदर्भातील ज्या मला समस्या जाणून येत आहेत त्याची मुख्य कारणे काय, पर्यावरणासंदर्भातील लोकांची मानसिकता कशी आहे ही पूर्ण मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यापर्यंत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ईडीच्या नोटीसीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून विरोधकांवरती टीका केली आहे. पुन्हा एकदा राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. काय म्हटलंय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये जाणून घेऊयात. ट्विटरवरती राऊत यांनी काय ट्विट केलंय. तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की. संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे. आपण पाहतोय, मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं, असं ट्विट राऊत यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात राहण्यासाठी केवळ बाप्पाच्या आशीर्वादाची गरज कंगना राणौतनं पुन्हा एकदा राऊत यांना असं म्हणत डिवचलेलं आहे. कंगनानं सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिनं ही प्रतिक्रिया दिलेली आहे. केवळ बाप्पाच्या आशीर्वादाची गरज आहे महाराष्ट्रात राहण्यासाठी असं तिने म्हटलेलं आहे. जय महाराष्ट्र, जय श्री सिद्धि विनायक जी. मैम आप यहाँ पे आए बप्पा से क्या मांगने आए आप? देखिए, मुझे यहाँ पे रहने के लिए सिर्फ और सिर्फ गणपति जी की परमिशन चाहिए और मैंने किसी से कोई परमिशन नहीं मांगी है, सिर्फ गणपति जी से परमिशन मांगी है. दत्त जयंती निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. गाभाऱ्यात गुरुदेव दत्त यांची झेंडूच्या फुलांनी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. झेंडूच्या फुलांची फुलांनी ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. Show me.